पाठ्यपुस्तकांमधली गणित सोडवण्यासाठी बेरीज आणि वजाबाकी दोन्ही करावं लागतं, मात्र राजकारणातील गणित सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त बेरीजच करावी लागते. सध्या बारामतीच्या राजकारणात कोण बेरीज करतंय आणि कोणाची वजाबाकी सुरू आहे आणि त्यामुळं बारामतीच्या राजकारणाचं कोणतं चित्र सध्या उभं राहतंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरामन विजय राऊतचं मी मंदार गुंजारी तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्राच्या राजकारणात बेरजेचं राजकारण हा वाक्प्रचार रूढ झाला तो यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातून. बेरजेचं राजकारण म्हणजे आपल्या विरोधकांना आपलंसं करून आपल्या सोबत घेणं आणि आपल्या राजकारणाचा विस्तार करणं. अर्थात कोणी म्हणेल सध्या भाजपमध्ये जे इनकमिंग सुरू आहे त्याला बेरजेचं राजकारण म्हणायचं का? तर अजिबात नाही. सध्या भाजपमध्ये जे इनकमिंग सुरू आहे त्याला इतर कोणता वाक्प्रचार किंवा इतर कोणती उक्ती वापरावी लागेल, कोणती वापरायची ही प्रत्येकाने स्वतः ठरवण्याची गोष्ट आहे. मात्र बेरजेचं राजकारण म्हणजे आपल्या विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना गोडीने गुलाबीने आपलंसं करणं. यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा भारत स्वतंत्र झाला, महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हा जे अनेक मोठे नेते काँग्रेसच्या विरोधी पक्षामध्ये होते, मग त्यावेळचा शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा समाजवादी पक्ष असेल, या पक्षांमध्ये होते, त्यांना काँग्रेसमध्ये आणलं. अकलूजचे शंकरराव मोहिते पाटील हे याचं मोठं उदाहरण. शंकरराव मोहिते पाटील हे शेतकरी कामगार पक्षामध्ये होते, मात्र यशवंतराव चव्हाणांनी ते जर काँग्रेसमध्ये आले तर त्यांचा आणि त्यांच्या परिसराचा कसा फायदा होऊ शकतो आणि काँग्रेस हाच मुख्य प्रवाहातील कसा पक्ष आहे हे पटवून दिलं. इतर अनेक नेत्यांच्या बाबतीत हे घडलं आणि त्यानंतर काँग्रेसचा आणखी विस्तार महाराष्ट्राच्या राजकारणात झाला आणि त्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या राजकारणाला बेरजेचं राजकारण असं म्हटलं गेलं. अधिकाधिक लोक आपल्या सोबत घेणं. शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र म्हटलं जातं. शरद पवारांनी त्यांच्या एकूण कारकिर्दीमध्ये हा बेरजेच्या राजकारणाचा कित्ता अगदी नेमकेपणाने गिरवला आणि हेच शरद पवारांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीच्या यशाचं सूत्र देखील राहिलंय. यशाची अनेक कारणं आहेत, मात्र हे एक प्रमुख कारण राहिलं आपल्या विरोधकाला आपलंसं करणं. आता अजित पवारांनी देखील राजकारणाचा वारसा शरद पवारांकडून घेतलाय. अजित पवारांनी देखील वेळोवेळी विरोधी पक्षातले अनेक नेते स्वतःकडे वळवून घेतले, त्यांनी देखील बेरजेचं राजकारण केलंय. मात्र आत्ता बारामतीच्या राजकीय पटलावरती काय पाहायला मिळतंय? बारामतीची आगामी लोकसभेची निवडणूक ही सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होणार हे जवळपास स्पष्ट झालं. त्यानंतर शरद पवारांनी काय केलं? तर पहिल्यांदा जे त्यांचे परंपरागत विरोधक म्हणवले गेले त्या अनंतराव थोपटेंची त्यांच्या भोर इथल्या घरी जाऊन भेट घेतली आणि पहिली सभा बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर वेल्ला या संग्राम थोपटे यांच्या मतदारसंघामध्ये घेतली गेली आणि तिथून संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांच्या विजयासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे असं शरद पवारांनी वदवून घेतलं. खरं तर शरद पवार आणि अनंतराव थोपटे हे दोघेही मूळचे काँग्रेसी, मात्र काँग्रेसच्या अंतर्गत दोघांमधला संघर्ष गेली 30-40 वर्ष पाहायला मिळाला. पुढे हा संघर्ष अजित पवार आणि अनंतरावांचे पुत्र विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्यापर्यंतही झिरपला. एक वेळ अशी होती की अनंतराव थोपटे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, मात्र शरद पवारांनी विरोध केल्यामुळे ते या राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकले नाहीत असं बोललं गेलं. पुढे 1999 निवडणुकीत शरद पवारांनी अनंतराव थोपटेंचा पराभव देखील घडवून आणला आणि हा संघर्ष आत्ता परवापर्यंत सुरू होता. जरी निवडणूक झाली बारामती लोकसभेची तरी थोपटेंचं सहकार्य सुप्रिया सुळेंना आत्तापर्यंत लाभत नव्हतं. मात्र यावेळी आव्हान सुनेत्रा पवारांचं आणि अर्थात अजित पवारांचं समोर असणार आहे लक्षात घेतल्यानंतर शरद पवारांनी आपला सगळा मोठेपणा बाजूला ठेवला आणि अनंतराव थोपटेंची त्यांच्या घरी भेट घेतली आणि तुमची मदत हवी आहे असं शरद पवार त्यांना म्हणाले आणि त्यानंतर बारामती लोकसभेतील प्रचाराचा नारळ सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा भोर वेल्ल्यामध्ये फोडण्यात आला. जसं हे अनंतराव थोपटेंच्या बाबतीत झालं तसंच बारामती विधानसभा मतदारसंघातील जे अनेक नेते पवारांचे विरोधक म्हणून ओळखले गेले त्यामध्ये मग पृथ्वीराज जाचक असतील किंवा चंद्रराव तावरे असतील यांना देखील स्वतःकडे वळवून घेण्याचा शरद पवारांनी प्रयत्न चालवलाय. पृथ्वीराज जाचक आणि इतर अनेक नेते शरद पवारांची गेल्या काही काळामध्ये भेट घेऊन गेलेले आहेत. एका बाजूला शरद पवारांचं हे बेरजेचं राजकारण सुरू असताना दुसरीकडे
अजित पवारांची मात्र वजाबाकी सुरू आहे का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे अजित पवार जरी महायुतीचे घटक पक्ष असले तरी इतर जे घटक पक्ष आहेत, एक शेजारचा पुरंदरचा मित्रपक्ष असलेला शिवसेना आणि या शिवसेनेचे नेते असलेले विजय शिवतारे आणि दुसरा घटक पक्ष असलेला भाजप, या भाजपचे इंदापूरमधले नेते असलेले हर्षवर्धन पाटील, हे दोन्ही नेते अजित पवारांचे गेल्या अनेक वर्षांपासून विरोधक म्हणून ओळखले जातात. विजय शिवतारे यांच्याबाबत मागील निवडणुकीमध्ये लोकसभेच्या अजित पवारांनी केलेलं वक्तव्य हे मोठं चर्चेचा विषय बनलं होतं. तू निवडून कसा येतो हे पाहतो असं अजित पवार भर स्टेजवरती बोलले होते आणि त्यानंतर पुरंदर विधानसभा मतदारसंघामध्ये विजय शिवतारे यांचा पराभव देखील अजित पवारांनी घडवून आणला. मात्र आता स्वतःच्या पत्नी निवडणुकीला उभ्या राहणार आहेत, तर अजित पवारांनी या विजय शिवतारेंसोबत जुळून घेणं अपेक्षित आहे. विजय शिवतारेंनी असा दावा केलाय की जेव्हा नमो रोजगार मेळाव्याच्या दिवशी अजित पवार बारामतीच्या एअरपोर्टला गेले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी, तेव्हा आपण त्या ठिकाणी अजित पवारांची भेट घेतली, त्यांना बुके दिला, मात्र अजित पवारांनी आपल्याकडे पाहिलं देखील नाही. अर्थात हा विजय शिवतारेंचा दावा आहे. यामध्ये तथ्य किती आहे हे एकतर अजित पवार सांगू शकतात किंवा विजय शिवतारे, आणि त्यामुळे आपण रागावलो आणि आपण बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असं विजय शिवतारे सांगतायत. दुसरीकडे जो बारामतीचा दुसरा शेजारी विधानसभेचा मतदारसंघ आहे त्या इंदापूरमधले हर्षवर्धन पाटील यांनी वक्तव्य केलंय की सुप्रिया सुळे यांचा खरा भाऊ मीच आहे. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या यांनी देखील अजित पवारांच्या विरोधी वक्तव्य केलेलं आहे आणि त्यामुळं जे आपले मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षांची तरी बेरीज अजित पवारांकडून सध्या होते आहे असं दिसत नाहीये. अर्थात जेव्हा या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांना त्यांचे वरिष्ठ सांगतील तेव्हा हे नेते स्टेजवरती अजित पवारांच्या पर्यायाने सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये दिसू शकतात. जेव्हा एकनाथ शिंदे सांगतील तेव्हा विजय शिवतारे कदाचित माघार घेतील आणि अजित पवारांना पाठिंबा जाहीर करतील. तीच गोष्ट हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस किंवा इतर भाजपच्या नेत्यांनी सांगितल्यानंतर ते देखील सुनेत्रा पवारांच्या प्रचारामध्ये स्टेजवरती दिसू शकतील. अर्थात जरी हे नेते दिसले तरी त्यांची काही दिवसांपूर्वीपर्यंत केली गेलेली वक्तव्य, म्हणजे आत्ता जी वक्तव्य सुरू आहेत, ती लगेच विसरली जातील असं नाही आणि त्यामुळे इथे वजाबाकी होतीये का? अर्थात अजून बरंच काही होणं बाकी आहे. जी वजाबाकी आहे ती अजित पवार पुन्हा बेर्जेमध्ये निश्चितच बदलू शकतात. अजित पवारांनी देखील बेर्जेचं राजकारण आतापर्यंत अतिशय यशस्वीपणे केलेलं आहे. शरद पवारांपासूनच तो वारसा घेतलेला आहे. मात्र सध्या जे चित्र आहे, जी आघाडी घेतली आहे ती शरद पवारांनी बेर्जेच्या राजकारणामध्ये घेतली आणि अजित पवारांना सध्या तरी वजाबाकीला सामोरं जावं लागतंय. अर्थात मी जसं म्हटलं आणखी बरंच काही होणं बाकी आहे आणि या येणाऱ्या काळामध्ये कोण अधिकाधिक बेरीज करतं, मधल्या काळामध्ये कोणाचा अचानक गुणाकार देखील होऊ शकतो, अचानक कोणाचा भागाकार देखील होऊ शकतो, यावरतीच बारामतीचं गणित कोणाच्या बाजूने सुटणार हे ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.